पाऊस पडाक सुरुवात झाली आहे. आम्ही आता वाट बघतो ह्यो कधी थांबता येतो. कोपरं वगैरे सगळं भाजावळ करून रेडी ठेवलं, पण आता ह्यो जरा पाऊस गेलो की भात पेरूक जातलं. आणि जमीन तेवढी भिजली नाही, पण आमची कुळदाची जमीन असल्यामुळे आमका तर थोडंसंच पाऊस होईल. एकदम जास्त पाऊस पडला तर चिखल होतलो आणि तरव रुजन येऊचो नाही. पाऊस जाऊन आता जरा ऊन इला आणि थोड्या वेळात मला वाटतं पाऊस येत मळप केल्या ना, तर आम्ही आता जरा आता पहिलं नारळ देऊन नांगरूक घेतो. बा देवा महाराजा गजानना कुठल्या ठिकाणदाराम पावने देवी गिरावळ देवी रामेश्वर कामेश्वर गोमेश्वर आज ह्या तुमचा भरला फळ आणि पाच पाना ठेवलेली असत ती मान्य करून घ्यावा. आणि आज आम्ही जी शेती सुरुवात करतो आज भात पेरणी करतो ती व्यवस्थित पार पडून देत आणि आजपासून भात घरात येईपर्यंत सगळ्यांचं सांभाळ कर. जी कोण नैसर पोरा टोरा शेतात काम करतील त्यांच्या पायाखाली सांभाळ कर, त्यांना खायची इजा होता नाही. त्याचबरोबर ह्या वर्षी व्यवस्थित पाऊस पडून देत चांगला पीक येऊन देत. त्याचबरोबर काय आमचा चुकला माकला असा का मोठेपणा पोटात घालून घे आणि असंच सांभाळ कर रे महाराज. आम्ही कोकणी माणसा प्रत्येक काम सुरू करूच्या आधी पहिलं नारळ ठेवतो, पाच पानं ठेवतो. आणि आत्ताच आपण नारळ फोडलो, त्याच्यानंतर आता या खोबरं आता प्रत्येक पानांवर ठेवून चार दिशे चार टाकून मग आता पेरणीक सुरुवात. हे तीन वाफे असत तर ह्यांका मी आता भात पेरतो आणि ट्रॅक्टर येता आपलो. ह्यो छोटो ट्रॅक्टर आमका मस्त पडता बरं भरडी शेतींका. आणि पाऊस पण येतात तर पावसाची सर येऊच्या आधी ह्यो भात पेरून हो कोयो आता सगळं चिखल करतलो. दोन कोपरे आमचे नांगरून झालेत आणि कुंबरो तकडे नांगरता अजून एका कोपरं. तर आता हैसर पहिला आम्ही भात पेरून घेतो. ह्या अजित तृप्ती भात असा आई मध्यम ना, या महान नाही ना, महान पण नाही आणि हळव्या पण नाही, मध्यम म्हणजे साधारण साडेतीन महिने ना, साडेतीन महिन्याचा भात असा. मागच्या वर्षी आम्ही कोमल केलेला, यावर्षी आम्ही अजित तृप्ती करतो. पाच किलो बियाणं असा आणि आमच्या त्या छोट्या छोट्या 23 कोपऱ्यांका होता भरपूर. आई आता भात पेरतली. ते तांदूळ गाळवान येत ना मुतूर. गाणं पण बघा मिडियम असा मस्तपैकी, जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आणि भात पण येतो चांगलं होता. तर आता पेरूक घेतो. गेल्या वर्षी पपला होता हो, या वर्षी पपला नाही. माम पेरूक माम होता त्याच. पातळ पातळच आम्ही पेरतो कारण जरा पातळ पेरलो की घन येतं चांगलो, त्याची पातीची वाढ होता त्याच्यामुळे. जास्त घन पेरलो तर पातींची वाढ वगैरे होत नाही. आणि आपण आता इकडे ट्रॅक्टरकडे जाऊया. ही आमची कुळदाची जमीन असा, कुळदाची जमीन असल्यामुळे चांगली अशी भुसभुशीत असा तेवढी. जर आधी पाऊस नाही पडलो असतो तर आमका जर तरव वगैरे पेरूक नको होतो. जास्त पाऊस पडलो तरी पूर्ण चिकचिकीत होता. आणि आता जरी फळपळीत आणि अशी थोडीशी हीट आहे उतर गरम तापलेली आहे चांगली, त्याच्यामुळे चांगलं येतोलो तरव. आणि इकडे ट्रॅक्टरने नांगरता. यंदा आमचे दोन बैल मेले, नाहीतर आम्ही ट्रॅक्टर आणून पण दोन बैल ठेवलेलो, त्यांना विकलं नव्हतं. म्हातारे होऊन मेले एका महिन्यातच, एका टेन्शन घेतल्यान बैलांना.
ए मिंट्या मिंट्या आकडे ये आकडे ये ये भात पेरू की भात खाव को है ना ए मिंटो ये आकडे ये तुका शिकवतोय भात कसा पेरतात तर तुका शिकवतोय ये पळता बघ कसो तो ये भात खाव को है ना होय भात किती खातला हा मिंटो पण इलेलो आता भात पेरू इकडे ट्रॅक्टर चालू असा तिकडे आई भात पेरता आणि आमचे शेठ आहे सर आमच्या सोबत असत तिन्ही कोपरे नांगरून झाले आहेत आता आणि आता ह्यो कोपरं फक्त भात पेरूचा राहिलेला असता बाकी या दोन कोपऱ्यांनी भात पेरून झाला आता आम्ही ट्रॅक्टर बाहेर काढतो भरपूर धमाक झाला आता जस्ट भात बीत पेरून झाला आणि आता वाईस वाईस बारीक बारीक पाऊस शिरला जरा मोठी सरी येऊक हवी मोठी सरी इथे चांगलं भात उंबळात आणि एक तीन चार दिवसानंतर वाईस ते का कोंबारे फुटतेत आणि नंतर 25-30 दिवसांनी लावणी लावक होईत तर मंडळी ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर आमका कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आमचं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.